नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मुनीश्वर सर, फिजिक्स बेसिक स्टडी पॉईंटमध्ये सर्व विद्यार्थी मित्रांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थाने आपण तर फिजिक्सचेच लेक्चर दररोज अपलोड करत आहोत, परंतु काही पालकाच्या आग्रह असतो मॅथेमॅटिक्सचे लेक्चरर्स आपण आजच्या पिरियडपासून स्टार्ट करत आहोत. इयत्ता 11वी आणि इयत्ता 12वीचा भरघोस लोकांचा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहेत आणि त्याच अनुषंगाने सगळ्यांनी मला सांगितलं की सर मॅथेमॅटिक्ससुद्धा स्टार्ट करा आणि त्या अनुषंगाने आपण आजपासून मॅथेमॅटिक्सला सुरुवात करत आहोत. त्यापैकी मित्रांनो, आज आपण करणार आहोत मॅथेमॅटिक्स सेकंड पार्ट, पार्ट सेकंड. आणि आपण जर विचार केला तर 50-50% असा 100 मार्काचा पेपर असतो आपला हा. पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड असता 50-50 मार्काचे रेग्युलर विद्यार्थी बघत आहेत आणि त्या अनुषंगाने आपण आज सेकंड पेपरला सुरुवात केलेली आहे, ज्याचं नाव आहे डिफरन्शिएशन. बघा, मॅथ सेकंड बऱ्याच विद्यार्थ्यांना हार्ड जातं असं ऐकण्यात आहे, परंतु मित्रांनो सगळ्यात इझी आणि मॅथेमॅटिक्समध्ये सर्व विषयच मॅथेमॅटिक्स असा आहे की आउट ऑफ मार्क आपण तिथे घेऊ शकतो, की एकही मार्क कमी होणार नाहीत, 100 पैकी 100 मार्क घेऊ शकतात. आणि नक्कीच माझे जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर चला चालू करूयात आपण डिफरन्शिएशन. तर या डिफरन्शिएशनमध्ये मित्रांनो आज आपण काय बघणार आहोत, तर पहिले बघूयात आपण डिफरन्शिएशन कशाला म्हणायचं, त्याची डेफिनेशन वगैरे. आणि बघा, हे इयत्ता 12वीचं पुस्तक आहे पार्ट सेकंडचं. आणि पार्ट सेकंडमध्ये काही चॅप्टर्स आपल्याला 8 चॅप्टरचा एकूण आपण अभ्यास करणार आहोत, त्याच्यापैकी डिफरन्शिएशन्स हे एक चॅप्टर आहेत. आता या डिफरन्शिएशनमध्ये आपण काय बघणार आहोत, थोडंसा आढावा घेऊयात आपण, काही त्याच्यामधल्या काही बेसिक त्याच्यामध्ये काही कन्सेप्ट आहेत, त्या कन्सेप्टला आपण हात लावणार आहोत. एकाचं नाव आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ द कंपोझिट फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ द कंपोझिट फंक्शन. त्याच्यानंतर ज्योमेट्रिकल मीनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह. त्याच्यानंतर बघणार आहोत थर्ड नंबरला आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ द इन्व्हर्स फंक्शनसुद्धा पाहणार आहोत. लॉगरिथमिक डिफरन्शिएशन याच्यामध्ये बघणार आहोत मित्रांनो आपण. डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन बघणार आहोत. डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स बघणार आहोत. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अशा प्रकारचा हा आपला क्रम आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, आपण 11वी सायन्समध्ये किंवा जुन्या सिलेबसमध्ये जे काही विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला असेल तेव्हा काय बघितलं आपण, तर त्या डेरिव्हेटिव्हची आपण सगळ्यात अगोदर डेफिनेशन्स बघितलेली आहेत आणि त्याला फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह असं सुद्धा म्हटलेलं आहेत आपण. फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. आणि फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह काय स्टेट केली होती आपण, जर एखादं कुठलंही जर फंक्शन असेल, एनी फंक्शन कन्सिडर करूया आपण, एखादं कुठलंही फंक्शन असेल अँड द फंक्शन इट कन्सिस्ट ऑफ एफ ऑफ एक्स, फंक्शन ऑफ एक्स जर असेल तर त्याचा जर आपण डेरिव्हेटिव्ह जर काढला किंवा त्याला जर डेरिव्हेटिव्हच्या फॉर्ममध्ये जर लिहिलं तर आपण कसं लिहिलेलं आहेत, डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी फंक्शन, कन्सिडर करू आपण एनी फंक्शन वाय इज द फंक्शन ऑफ एक्स असं जर असेल आणि त्याचं जर डेरिव्हेटिव्ह जर आपण फाइंड आउट केला, लेट स्मॉल ए इट इज द चेंज इन, त्याच्यामधला जो काही चेंज घेतला आपण, आणि तर त्याची डेफिनेशन्स किंवा फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह कसं आपण डिफाईन केलेलं आहेत, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू द लिमिट एक्स टेन्स टू द झिरो, लिमिट एक्स टेन्स टू द झिरो, किंवा इथे आपण लिमिट स्मॉल इन्क्रीमेंट इथे एचसुद्धा लिहित आहे, लिमिट एच टेन्स टू द झिरो, आणि इथे एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिव्हाइडेड बाय द एच, हा ही एक डेफिनेशन्स आपण बघितलेली आहेत. आता बऱ्याच जणाला वाटत असेल की इथे तर लिमिटसुद्धा आलेल्या आहेत, लिमिट का, कारण जेव्हा जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत तेव्हा त्याचं लिमिट फंक्शन मित्रांनो येणारच, बरोबर आहेत, आणि आपण त्याच्यामध्ये कंटिन्युटीसुद्धा आपल्याला येणार आहेत, फंक्शन कंटिन्युअस आहेत किंवा नाहीत हे शोधण्यासाठीसुद्धा आपल्याला याची गरज पडणार आहेत. म्हणून आपल्याला काय करायचं आहेत, पहिले डेरिव्हेटिव्हची जी डेफिनेशन्स आपण सांगितलेली आहेत ती डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन्स आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवायची आहेत. जर एखाद्या फंक्शनला आपण जर डिफरन्शिएट केलं, सपोज वाय असेल तर त्या फंक्शनला डी वाय बाय डी टी इज इक्वल टू द एफ डॅश ऑफ एक्स असंसुद्धा रिप्रेझेंट करता येते आणि आपण त्याला अशा पद्धतीने रिप्रेझेंट करणार आहोत. बघा मित्रांनो,
आता जर डेरिव्हेटिव्ह जर घेतला आपण, तर काही डेरिव्हेटिव्ह आपल्याला काही फंक्शन दिलेले आहेत, काही फंक्शनचा जो डेरिव्हेटिव्ह आहेत, काही फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला हा सिम्पल आहेत. सिम्पल म्हणजे कसा, फॉर एक्झाम्पल आपण जर सिम्पल डेरिव्हेटिव्ह जर बघितला काही काही डिफरन्शिएशनचा सिम्पल, आणि नंतर आपण मित्रांनो कंपोजिटकडे जाऊयात. सिम्पल डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, सिम्पल फंक्शन ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणू आपण त्याला. सिम्पल फंक्शनचा जर आपण काय केला, डेरिव्हेटिव्ह जर घेतला आपण, तर सिम्पल फंक्शन उदाहरणार्थ आपण जर कन्सिडर केलं की एखादं फंक्शन आहे, कन्सिडर करू आपण इथे एखादं फंक्शन वाय आहेत, आणि त्यालाच आपण काय म्हणत असतो की वाय इट इज द फंक्शन ऑफ एक्स किंवा एफ ऑफ एक्स असं त्याला रिप्रेझेंट करूयात. आणि त्याचा जर आपण डेरिव्हेटिव्ह जर काढला तर तो डेरिव्हेटिव्ह कसा लिहिणार आपण, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू द असं लिहूयात, किंवा आपण एफ डॅश ऑफ एक्स असं सुद्धा रिप्रेझेंट करतो त्याला, किंवा याच्या ठिकाणी वाय डॅश असं सुद्धा आपण त्याला रिप्रेझेंट करू शकतो. तर मित्रांनो डिफरन्शिएशन ऑफ सिम्पल फंक्शन, सिम्पल फंक्शन कशाला म्हणतो आपण आणि कंपोजिट कशाला म्हणतो, तर आपण त्या दोन्ही बघणार आहोत. सिम्पल म्हणजे काय, एखादं सरळ सरळ आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे आणि त्या इक्वेशनची मांडणी आपण सरळ सरळ, म्हणजे कुठं घातांक नाही, कुठं पॉवर नाही, कुठं त्याची किंवा त्याचा अँगल छोटा असा आहेत, किंवा एकच फंक्शन दिलेलं आहेत आणि त्याच फंक्शनने आपल्याला डिफरन्शिएट जेव्हा करायचं असतं त्याला म्हणतात सिम्पल फंक्शन. आणि कंपोजिट म्हणजे काय, फंक्शन ऑफ फंक्शन बघणार आहोत आपण ते कंपोजिट फंक्शनसुद्धा. तर पहिले बघूयात आपण की उदाहरणार्थ आपल्याला एखादं फंक्शन दिलेलं आहेत एक्स टू दी पॉवर एन असं फंक्शन दिलेलं आहेत, आणि या सिम्पल फंक्शनचा जर डेरिव्हेटिव्ह आपण जर फाइंड आउट केला तर डायरेक्ट डायरेक्ट मित्रांनो हे फंक्शन झालं वाय, आणि वायचं जर डेरिव्हेटिव्ह काढला आपण तर हा पॉवर समोर ह्याचा एन आणि एक्स टू दी पॉवर एन मायनस वन अशा प्रकारचं हे डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा आहे. उदाहरणार्थ अजून एक आपण सिम्पल फंक्शन घेतलेलं आहे, सिम्पल फंक्शन उदाहरणार्थ कन्सिडर करू आपण वन अपॉन एक्स, सेकंड फंक्शन घेतलं आपण वन अपॉन एक्स, आणि वन अपॉन एक्सचा जर डेरिव्हेटिव्ह जर काढला आपण तर तो काय आहे, वन अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह राहील इथे मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअर. उदाहरणार्थ मित्रांनो आपण याच एक्सप्रेशनला जर अशा पद्धतीने जरी रिप्रेझेंट केलं, हा एक्सचा पॉवर जर आपण मायनस वन घेतलात, एक्सचा पॉवर किती मायनस वन घेतलात, आणि मायनस वन आपण त्याला जर तशा पद्धतीने जर रिप्रेझेंट केलं तर आपल्याला अशा पद्धतीने त्याला सांगता येईल. सपोज एक्स टू दी पॉवर वन डिव्हाइडेड बाय द एक्स टू दी पॉवर एन असं जर असेल तर आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह सरळ सरळ घेऊयात, मायनस ऑफ एन डिव्हाइडेड बाय द एक्स टू दी पॉवर एन अशा पद्धतीने आपण सिम्पल त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत. आणि साईन कोसाईन फंक्शन जरी आपल्याकडे जर असतील तर साईन कोसाईन फंक्शनचा जरी डेरिव्हेटिव्ह आपण जर काढला, फॉर एक्झाम्पल सिम्पल फंक्शन कन्सिडर करू आपण इथे साईन एक्स आहेत, साईन एक्सचा सर बघा याला सिम्पल का म्हणत आहोत आपण, कारण याचा जो अँगल आहे एकच फंक्शन आहेत, विथ रिस्पेक्ट टू द आपण त्याला एक्स देणार आहोत. साईन एक्सचा जर डेरिव्हेटिव्ह जर काढला आपण तर तो डायरेक्ट मित्रांनो कॉस एक्स असा घ्यायचा आहे. जर कॉस एक्स असेल तर कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मित्रांनो कॉस एक्स इज इक्वल टू द कॉस एक्सचा जेव्हा आपण इथे डेरिव्हेटिव्ह काढू तेव्हा डेरिव्हेटिव्ह राहील याचा मायनस ऑफ साईन एक्स. सिमिलरली मित्रांनो जर आपण टॅन एक्सचा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आपल्याला इथे सेक्स स्क्वेअर एक्स. सिमिलरली मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये जर सेक एक्सचा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर सेक एक्स इज इक्वल टू द जर असं जर दिलं असेल आपल्याला तर तिथे आपण काय करणार आहोत, सेक एक्स इंटू द टॅन एक्स, सेक एक्स इंटू द टॅन एक्स. सिमिलरली कोसेक एक्सचा जर डेरिव्हेटिव्ह आपल्याला जर काढायचा असेल तर कोसेक्स एक्सचा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर आपण इथं कोसेक्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह अशा पद्धतीने काढू मित्रांनो, मायनस ऑफ कोसेक्स एक्स इंटू द कॉस एक्स इंटू द कॉट एक्स, कोसेक एक्स इंटू द कॉट एक्स. सिमिलरली मित्रांनो आता आपण याला काय म्हणत आहोत माहिती आहे का, उदाहरणार्थ एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे आपल्याकडे, एक्सपोनेन्शियल फंक्शन ई टू दी पॉवर एक्स, एक्सपोनेन्शियल फंक्शन कुठलं आहे आपल्याकडे ई टू दी पॉवर एक्स, आणि या ई टू दी पॉवर एक्सचा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर ई टू दी पॉवर एक्स घ्यायचा आहे. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जे काढत आहोत आपण या सगळ्यांना काय करत आहोत माहिती आहे का, याला अशा पद्धतीने रिप्रेझेंट करत आहोत आपण की त्याच्यामध्ये सिम्पल फॉर्म आहेत सगळे, सिम्पल फॉर्म का म्हटलेलं आहेत, जर डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू द एक्स आपण एखाद्या फंक्शनला जर काढणार आहोत तर तिथे एक्सच येत आहेत, एक्सचा स्क्वेअर
किंवा त्याच्यामध्ये कंपोजिट किंवा एखादं गुंतागुंतीचं काय आहे का? नाही. म्हणून तिथं आपण काय करत आहोत त्यांना ॲज इट इज. सपोज एखादं जर कॉन्स्टंट फंक्शन असेल आणि तिथं जर एक्स असेल आपलं डिफरन्शिएशन एक्स, तर तिथे काय करणार आपण ए टू द पॉवर एक्स इंटू द लॉग ऑफ ए, ए टू द पॉवर एक्स इंटू द लॉग ऑफ ए. सिमिलरली जर लॉग ऑफ एक्स असेल आणि याचा जर डेरिव्हेटिव्ह आपल्याला जर काढायचा असेल, तर लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह मित्रांनो वन अपॉन एक्स फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. सिमिलरली एखादं फंक्शन्स आपल्याला वाय इज इक्वल टू दिलेलं असेल, लॉग ऑफ ए ॲट द बेस लॉग ऑफ एक्स ॲट द बेस ए असं जर आपल्याला जर दिलं असेल, तर त्याचा आपण काय डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स ऑफ लॉग ऑफ ए. आणि अशा पद्धतीने हे काही फंक्शन्स आहेत मित्रांनो, हे फंक्शनचे जे फॉर्म्युले आहेत हे फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आणि जर आपण हळूहळू हे जर फॉर्म्युले जर आपण पाठांतर किंवा आपण पद्धतीने कुठल्या पद्धतीने जर आपण डोक्यात जर ठेवले, तर डेरिव्हेटिव्ह हे पूर्ण अख्खं चॅप्टर आपल्याला भरपूर मार्क्स देणार आहेत. बघा काय सांगितलं आपण, डिफरन्शिएशन चालू केलेलं आहेत आपण, आणि डिफरन्शिएशनमध्ये आपण काय सांगितलं की एखादं जरी फंक्शन असेल, इफ वाय इट इज द फंक्शन ऑफ एक्स, वाय इट इज द फंक्शन ऑफ एक्स, देन बघा फंक्शन ऑफ एक्स आहे की नाही, म्हणून आपण या एक्सप्रेशन या याच्यामध्ये डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू द एक्स करणार. म्हणजे ज्या फॉर्ममध्ये आपल्याला दिलेलं आहे इक्वेशन, त्याच पद्धतीने आपण किंवा त्याच व्हेरिएबलने त्याला डिफरन्शिएट करायचं असते. आणि त्याचा जर डेरिव्हेटिव्ह कळला अकॉर्डिंग टू द एनी फंक्शन वाय इज इक्वल टू द एफ ऑफ एक्स, देन डेरिव्हेटिव्ह अकॉर्डिंग टू द फर्स्ट प्रिन्सिपलनुसार जर काढला, तर तो काही एफ ऑफ एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू द लिमिट एस टेन्स टू द झिरो एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय द एच, ही त्याची डेफिनेशन आहेत. आणि याच्यावरून आपण असं रिप्रेझेंट करू शकतो या ज्याचा डेरिव्हेटिव्ह काढणे, म्हणजे डी 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 किंवा डी डी एक्स आपण इथे रिप्रेझेंट केलेलं आहे. सॉरी, इथे डी डी काय पाहिजेत, डी डी एक्स, डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू द एक्स. आणि डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू द एक्स आपण जर घेतलं, तर त्याला अशा पद्धतीने लिहायचं की एफ डॅश ऑफ एक्स, म्हणजे आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे जर सिम्पल फंक्शन जर असतील, अगोदरच मी तुम्हाला सांगितलं की सिम्पल फंक्शन म्हणजे कुठले की ज्याच्यामध्ये काय आहेत माहीत आहे का, की कुठल्याही प्रकारचं एक्स फंक्शन आहेत, एक्स फंक्शन डज नॉट कन्सिस्ट ऑफ द एनी कॉम्प्लिकेटेड इक्वेशन किंवा एनी कॉम्प्लिकेटेड सपोज कॉम्बिनेशन, अँड देअरफॉर वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. म्हणजे एफ ऑफ एक्स एखादं दिलेलं इक्वेशन या पद्धतीचं जर असेल, एक्स टू द पॉवर एन, आणि इट इज डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू द एक्स, आपण त्याला डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू द एक्स करणार, तेव्हा काय करायचं, एक्स टू द पॉवर एनच्या ठिकाणी एन पुढं घ्यायचा आणि एक्समधून पॉवरच्या एक्स दशेला तसा घ्यायचा आणि पॉवरमधून एकनं काय करायचं, मायनस करायचं. म्हणजे अशा पद्धतीने आपण करणार. जर छेदामध्ये जर आलं तर वन अपॉन एक्स असं घ्यायचं आपल्याला, त्याला मायनस वन अपॉन एक्स घ्या. एक्स टू द पॉवर जर एन आला असेल तर त्याला काय करायचं आहे, एन मायनस ऑफ एन डिव्हाइडेड बाय द एक्स टू द पॉवर एन. सिमिलरली साईन कॉस टॅन कुठल्याही फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह करू शकतो आणि त्याच्यासाठी सिम्पल फॉर्म्युले आपल्याकडे आहेत. आणि याच्यानंतर आपण जे नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत कॉम्प्लिकेटेड किंवा त्याला काय म्हणू आपण, कंपोजिशन्स ऑफ द फंक्शन. कंपोजिशन ऑफ द फंक्शन कशाला म्हणतात, द फंक्शन ऑफ द फंक्शन. बघूया तिथे साईन एक्सचा कॉस एक्स, कॉस एक्सचा मायनस साईन एक्स, टॅनचा टॅन एक्सचा सेक्स स्क्वेअर एक्स, सेक एक्सचा सेक एक्स इंटू द टॅन एक्स, कोस एक्स एक्सचा मायनस ऑफ कोस एक्स इंटू द कॉट एक्स, ई टू द पॉवर एक्स. ई टू द पॉवर एक्सचा जर डेरिव्हेटिव्ह असेल तर तो कसा घ्यायचा, ई टू द पॉवर एक्स. सपोज ए टू द पॉवर एक्स असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह ए टू द पॉवर एक्स इंटू द लॉग ऑफ ए. सिमिलरली द लॉग ऑफ एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एक्स, अँड द लॉग ऑफ एक्स ॲट द बेस ए असं जर असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे, वन अपॉन एक्स लॉग ऑफ ए. आणि आज आपण याच्यामध्ये बघितलेले आहे सर्व बेसिक फॉर्म्युले, आणि या बेसिक फॉर्म्युल्यावर हे जे चॅप्टर आधारलेलं आहे ते आपल्याला कळून जाईल की पुढचे जेव्हा आपण लेक्चर घेऊ. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे पाठांतर करायचं आहे, त्याला डोक्यामध्ये ठेवायचं आहे, टेक्निक वापरायची आहे. आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्की सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका. नमस्कार.